अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। मतदार संघातले आंबोली गेळे कबुलातदार गावकार प्रश्न मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सह 2.5 वर्ष प्रलंबित प्रश्न निकाली लावणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रश्न तात्काळ निकाली लावण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक लावण्याचे आदेश दिलेत अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे। आणि तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो की माझा कबुलातदार प्रश्न आहे, तर त्याची ऑर्डर मी 2.5 वर्षापूर्वी घेतली। जर शासनाच्या जे काही निर्णय असतील मागच्या 6 महिन्यातले ते स्थगित केले असते तर हा चांगला निर्णय हा ताबडतोब हे व्हायला पाहिजे। त्याची मीटिंग 2.5 वर्ष लागली नव्हती आणि मी शिंदे साहेबांशी फक्त परवाच्या दिवशी एकदा बोललो राष्ट्रपती गेल्यानंतर, उद्या त्यांनी मीटिंग लावलेली आहे। म्हणजे 2.5 वर्षात जी मीटिंग होऊ शकते नाही ती 1 दिवसात होऊ शकते, कारण सगळे रिपोर्ट तिथं आहे, त्याच्यावर ऑर्डर झालेली आहे। नुसतं त्याला हा निर्णय आम्ही त्याला पुन्हा एकदा आम्ही आमची मान्यता देतो एवढाच निर्णय व्हायचा होता। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं टेंडर झालेलं आहे, ते सगळं झालेलं आहे। जागेच्या संदर्भात निर्णय घ्यायला तर 2.5 वर्ष लागली, तर 2.5 वर्ष आमची लोक ज्या वेळेला बांबोईला हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेला त्यांना तिथे मिळणारी ट्रीटमेंट ही दुय्यम दर्जाची असणार, कारण ते हॉस्पिटल गोव्याच्या लोकांसाठी आहे। गोव्याच्या लोकांना अगोदर प्रिफरन्स दिला जाणार आणि नंतर आमच्या लोकांना दिला जाणार हे आम्हाला सुद्धा समजू शकतं। मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला मी ते त्या योजनेखाली आणलं आपल्या, म्हणून आज तिथली बिलं आम्ही भरू शकतो, परंतु ती बिलं भरून भागत नाही की त्यांना जी तिथं वागणूक मिळाली पाहिजे प्रायोरिटीची ती न स्वाभाविक आहे, कारण ते गोवा राज्यासाठी हॉस्पिटल आहे, ते आमच्या राज्यासाठी नाही, परंतु ते आम्हाला चांगली ट्रीटमेंट देतात हे सुद्धा आम्ही त्यांचे आभारी आहोत। परंतु आम्हाला आमच्या हक्काचं हॉस्पिटल पाहिजे आणि ते ताबडतोब झालं पाहिजे, तर हा निर्णय 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता। तर 1.5 वर्षापूर्वी हॉस्पिटल सुरू झालं असतं आणि गेल्या 1 वर्षामध्ये 1000 पेशंटनी त्याचा लाभ घेतला असता, त्याच्यामुळे ती मीटिंग सुद्धा त्यांनी लावलेली आहे। तिसरा प्रश्न होता तो मुंबई विद्यापीठाला जागा देण्याचा होता, तो सुद्धा 2.5 वर्ष पेंडिंग आहे। त्याच्यानंतर इथं आपलं कॅटरिंग कॉलेज सुरू करायचं होतं, तो प्रश्न 2.5 वर्ष पेंडिंग आहे। त्याच्यानंतर इथं सिंधू स्वाध्याय सुरू करायचं होतं, जी सागरी संशोधनाची शाखा युनिव्हर्सिटीची आहे, तो 2.5 वर्ष रेंगाळलेला आहे। सगळे विषय मी मंत्री असतानाच आहे आणि ह्याच्यापैकी हे जे विषय आहे जे महसूलशी संदर्भात आहे महसूल डिपार्टमेंटच्या आणि एक ह्याच्याशी संबंधित आहे पर्यटन विकास महामंडळाच्या, हे सगळे निर्णय उद्याच्या मीटिंगमध्ये होतील अशी मी अपेक्षा करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचे ज्या काय अडचणी आहे त्या संदर्भात जी तत्परता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवली त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून अभिनंदन करतो। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।